मोठ्या गावातून येणारा माणूस इकडे सरळ जाईल बरोबर, तो इकडे नाही, हा इथून एक मधन एक रस्ता आहे डीपी रोड आहे आतमधन या जेबी ग्राउंडचे डीपी रोड गावात तो इकडून जाऊ शकतो. दुसरा त्याच्यात सगळ्यात महत्वाचा, हा ब्रिज पहिले असं ठरलं होतं की असं करायचं रेल्वेने आपल्या महापालिकेच्या उशा. अरे इथून राजू भांडे निघतात इकडे विचारलं ना परवा जंक्शनमध्ये पूर्व मुंबई आलू कल्याण सारा सदा सावाशी देगा. मोठा गाव मानकुली जो ब्रिज आहे याचं काम 84-85% पूर्ण झालेलं आहे. येत्या काही काळामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसुद्धा या कामाची व्हिजिट करणार आहेत. त्यांना आग्रह केला आहे आम्ही की लवकर त्यांनी याची व्हिजिट करावी, कारण हे काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेलं आहे. मोठा गाव आणि मानकुलीच्यामध्ये जो शेवटचा एक्सपान्शन जॉईंट आहे त्याचं काम सुरू असलेलं आपण बघू शकता. लवकरच या पुलाचं एप्रिलमध्ये काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि डोंबिवलीकरांना एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळेल. आजल्या काय सांगाल काय माहिती आहे का, आम्ही जी कामं करतो टेक्निकली आणि लोकांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याचा सगळ्याचा दृष्टिकोन बघून करतो. आपण बघत असाल की डोंबिवली पश्चिममध्ये आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट होत असताना हा ब्रिजसुद्धा पूर्णत्वास येतो आहे. आणि आपण पलावा जंक्शन जर बघितलं तर तिथे डेव्हलपमेंट आधी झाली आहे आणि पुलाचं काम आत्ता सुरू केलं आहे. तर जे वराती मागे घोडे असतात आमचं काम तसं नसतं, आमचं काम एकदम टेक्निकली साऊंड असतं. जे काम करतो आहे ते लोकांसाठी आहे, लोकांना चांगली सुविधा मिळण्यासाठी आहे. लोकांना ट्रॅफिकमध्ये 2-2 तास अडकावं लागणार नाही. जी पलावा जंक्शनची स्थिती आहे ती मोठा गावमध्ये होऊ नये याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 18 कोटी रुपये मोठा गाव ते कोपर स्टेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत. रिंगरूट टप्पा क्रमांक 3 साठी 570 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि जो एक रिंगरूटचं एक्सपान्शन आहे त्याच्यासाठी देखील मोठा निधी मंजूर झालेला आहे. तर या मोठ्या गावमध्ये येणारा जो रेल्वे फाटकवरचा पूल आहे त्याच्यासाठी 160 कोटी शासनाने देखील मंजूर केलेले आहेत आणि रेल्वेवरचा जो भाग आहे त्याचा टेंडरसुद्धा झाला आहे, त्याची वर्क ऑर्डरसुद्धा झाली, त्याचं काम देखील लवकरच सुरू होईल. बघत असाल की खासदार श्रीकांत शिंदे हे खासदार झाल्यानंतर आणि आमची सत्ता आल्यानंतर कामाला गती मिळालेली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे जारीतले शुक्राचार्य बरेच असतात ज्यांना असं वाटत असतं की काम होऊ नये, कामं स्थगित व्हावी, कामं थांबावी, असे काही लोकं असतात, त्यांच्या मनात अशा इच्छा असतात. परंतु आपण खासदारांचं जर बघितलं असेल तर पत्री पूल असो किंवा असे जे टफ विषय असतात ते टफ विषय हाताळण्यात आमचे खासदार एकदम पटाईत आहेत. आणि आपल्याला दिसेल की पलावा जंक्शनचं पण त्यांनी आता हातात घेतलं आहे, आम्ही हातात घेतल्यावर सगळी कामं पूर्ण होतात.